मूग आणि मटकीची भाजी तुम्ही आधी बऱ्याचदा खाल्ली असाल पण आज आपण प्रोटीन आणि फायबरने भरपूर मूग मटकीची मस्त खमंग मसाला पुरी बघणार आहोत एक पाच सहा दिवस जरी म्हणाल तरी ही बिलकुल खराब होणार नाही तुम्ही स्टोर करून खाऊ शकता प्रवासाला सुद्धा नेऊ शकता कारण अतिशय खुसखुशीत आणि टिकणारी ही पुरी आहे तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि युनिक पौष्टिक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा घरातली एखादी कोणतीही वाटी घ्या पेला घ्या आणि त्याने घेतलेली ही मूग आणि मटकी तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी मूग आणि अर्धी वाटी इथे आपण मटकी घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि भरपूर पाणी घालून रात्रभर अशी आपण ही भिजून घेतली आहे भिजल्यानंतर पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण कडधान्यांना भिजल्यानंतर थोडाफार वास येतो अर्धी अर्धी वाटी मूग मटकी आणि भिजल्यानंतर दोन वाटी असं हे आपण मूग मटकी घेतलेलं आहे इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता यामध्ये आपण काही स्पायसेस मसाले घालणार आहोत एक चमचा धने घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये एक दोन ते तीन पळी भरून हे भिजवलेले मूग मटकी घातलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी साधं पाणी घालणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता बिलकुल यामध्ये कोणता मसाला खडा दिसत नसेल अगदी याची छान पेस्ट झालेली आहे ज्या मोठ्या भांड्यामध्ये पीठ मळणार आहात त्याच मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं आपण दळलेलं काढून घेतलंय आणि सारख्याच पद्धतीने उरलेलं सुद्धा मटकी आपण दळून घेतली आहे आणि मिक्सरला सगळं लागलेलं हाताने असं काढून घ्यायचं आहे म्हणजे अन्न सुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलंय तुम्ही तिखटसुद्धा इथे वापरू शकता अर्धा चमचा किंवा अगदी दोन चिमूट आपण इथे हिंग घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचावर आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पण कोथिंबीर घालताना फक्त पानं पानं चिरून घालायचंय अगदी बारीक बारीक अशी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही सगळी जिन्नस आता आपण छान अशी मस्त एकजीव करून घेणार आहोत आता इतक्या मूगमटकीला इतके मसाले आपण घातलेले आहेत ला लहान मुलांसाठी बनवतो आहोत म्हणून कमी तिखट बनवतोय हे सगळे मसाले सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही याचा रंग बघू शकता किती मस्त आला आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे फार जास्त तिखट खाल्लं जात नाही जळजळ होते म्हणूनच शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी तिखटच खायचं आहे मस्त हे छान एकजीव झालेलं आहे आणि याला छान असा रंग सुधारलेला आहे आता या बॅटरमध्ये पुरेल इतकं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आता दोन कप जर मूग मटकी भिजवलेले असतील तर त्याला साधारणतः दोन कप सुरुवातीला आपण इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडंच आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत सुरुवातीला दोन कप तांदळाचं पीठ आहे हाताने चांगलं आपण याला मळून घेणार आहोत म्हणजे या बॅटरमध्ये पुरेल इतकंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरू शकता मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरला तरीही चालू शकेल आता असं हे छान आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना गरज वाटली तर आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ आपण इथे वाढवणार आहोत थोडस बॅटर आपल्याला इथे पातळ वाटतंय म्हणून आणखीन अर्धी वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेत असाल तर अगदी सारख्याच पद्धतीने कमी अधिक पीठ तुम्ही इथे घेऊ शकता पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी किंवा खूप कमी तेल ॲब्झॉर्ब कर करण्यासाठी मस्त खुसखुशीत होण्यासाठी पीठ आपल्याला अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे असं हाताने दाबून बघितलं की थोडंसं जोर लावून आपल्याला हे पीठ यामध्ये दाबलं गेलं पाहिजे म्हणजे हे पीठ आपलं परफेक्ट असं घट्ट सर असं मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालणार आहोत आणि पुन्हा आपण याला एकसारखं असं मळून घेणार आहोत असं हे छान मळलेलं पीठ आपल्याला एक पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे छान सगळी जिन्नस यातली एकजी होतील पिठामध्ये तर असं हे छान आपण मळून घेतलंय आणि फक्त एक पाच मिनटासाठी आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत म्हणजे हे सगळे मसाले छान म्हणजे एकजीव होतील आणि पुरे अगदी खुसखुशी तयार होतील पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ थोडंसं सॉफ्ट होतं भिजल्यानंतर म्हणूनच सुरुवातीला आपल्याला चांगलं घट्ट टाईट पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ ऑलरेडी आपण चांगलं मळून घेतल्यामुळे फार जास्त याला मळण्याची गरज नाही चपाती करतो अगदी त्याच पद्धतीने त्या साईजचा आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता दोन मोठे लिंब बसतील इतका गोळा आपण या चपातीसारखा याचा करून घेतलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पिठांचे आपण हे गोळे करून घेणार आहोत तुम्हाला जर अगदी छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही या पुऱ्या तयार करू शकता पण ही पद्धत अगदी मस्त आहे एका वेळेस तुम्ही भरपूर पुऱ्या तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता असे हे इतक्या पिठाचे सात ते आठ गोळे तयार झालेले आहेत आता या पिठाला आपण पोळपाटावर छान लाटून घेणार आहोत थोडंसं हवं असेल तर गव्हाचं पीठ तुम्ही स्प्रिंकल करू शकता आणि जशी चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडी जास्त जाड आपल्याला जास ही लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नाही अथवा खूप जास्त जाड नाही तर तुम्ही इथे बघू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाड आपण ही लाटून घेतलेली आहे आता ह्या मोठ्या चपातीला तुम्हाला हवं असेल तर डब्याच्या झाकण्याने गोल गोल पुरा तयार करू शकता पण लहान मुलांना जर बनवत असाल मुलं या गोष्टीला जास्त अट्रॅक्ट होतात तर सुरीने अगदी समोशाच्या आकाराप्रमाणे आपण याला छान असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला याचा जो आकार द्यायचा असेल त्या आकारात तुम्ही ह्या पुऱ्या तयार करू शकता चव एकच असेल फक्त शेप थोडासा वेगळा असेल मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी पौष्टिक पदार्थ मुलांना अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून द्यायचे आहेत म्हणजे ते याला अट्रॅक्ट सुद्धा होतात आणि अगदी आवडीने खातात आणि एका वेळेस सगळं असे हे ताटावर करून ठेवलं तरीही चालणार आहे आता हे आपण मस्त खुसखुशीत पुऱ्या तळणार आहोत पुरात आणण्यासाठी कढईमध्ये चांगलं कडकडीत धुरी येईपर्यंत हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे पुरी छान फुलण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असावं हाय फ्लेमवरच एक पुरी घालणार आहोत आणि झारीच्या मदतीने पुरीवर असं हे गरमागरम तेल आपल्याला सोडायचं आहे म्हणजे खालच्या दिशेने दाब येतो आणि वरच्या गरम तेलामुळे मस्त ही पुरी छान फुलली जाते अगदी समोशाप्रमाणे तुम्ही इथे बघू शकाल थोड्याशा वेगळ्या शेप मध्ये आहे मुला खूप आवडीने खातील म्हणजे खाणं जितकं महत्वाचं आहे दिसणं सुद्धा त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे म्हणून थोडंसं आपण इथे असं वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण छान तळून घेणार आहोत आणि प्रत्येक पुरी तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुलत आहे बिलकुल कोणतीही पुरी इथे चपटी राहिलेली नाही म्हणून छोट्या मोठ्या टिप्स असतात व्यवस्थित लक्षात ठेवून हा पदार्थ आपल्याला तयार करायचा आहे समोशाच्या अँगल शेपमध्ये जर करायचं नसेल तर असं हे स्क्वेअर चौकोनीसुद्धा तुम्ही मुलांसाठी तयार करू शकता म्हणजे वेगवेगळ्या शेपचे जर तुम्ही करून द्याल तर मुलं त्याला जास्त अट्रॅक्ट होतील एक पाच सहा मिनटं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशीच्या अशीच ही छान टम्म फुललेली आहे आणि तळलेल्या पुऱ्या अशा या झारीवर किंवा नेटवर काढायचंय म्हणजे त्या नरम पडत नाही ही, ही खूप खास टीप आहे आता या गरम गरम मस्त टम्म फुललेल्या या पौष्टिक पुऱ्या एका ताटावर आपण काढून घेतलेला आहे खूप कमी तेलकट तुम्हाला ही पुरी दिसत असेल दिसायला इतकी सुंदर दिसते खायला अगदी मस्त लाजवाब अशी ही पुरी चवीला लागते मस्त खुसखुशीत खमंग अशी छान टम फुललेली ही पुरी आपली तयार झाली आहे चांगलं थंड करून आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही स्टोर करून एक चार पाच दिवस स्टोर करून खाऊ शकता प्रवासाला जात आहे काहीतरी अरबट सरबट खाण्यापेक्षा अशा या पौष्टिक पुऱ्या तुम्ही डब्यामध्ये भरून नेऊ शकता चहाबरोबर एक नंबर लागतो किंवा बटाट्याच्या भाजीबरोबरसुद्धा तुम्ही ही पुरी खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा